दोस्तों सब्सक्राइब करें हमारे नाशिकर स्वप्निल जाधव यूट्यूब चैनल को और साथ में नए वीडियो की नोटिफिकेशन के लिए बेल आइकन भी प्रेस करें। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, सुस्वागत आहे आपलं सर्वांचं ह्या नाशिककर स्वप्निल जाधव यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। मनोरंजक असा व्हिडिओ असणार आहे आपल्यासाठी आणि त्याचबरोबर माहितीपूर्णसुद्धा असणार आहे। आणि आपण जे थंबनेल वाचलं आहे, जे पोस्टर वाचून आलेले आहात, ह्या व्हिडिओवर क्लिक केलेलं आहे तर हा व्हिडिओ गॅरंटी देतो की आपल्याला नक्कीच अगदी 2-5 मिनिटाचं एंटरटेनमेंट नक्कीच देईल। तर मित्रांनो चला हा व्हिडिओ लगेच सुरू करूया। तर मित्रांनो, जे पोस्टर आपण बघितलं की अभिजित बिचुकले आणि राज ठाकरे, मित्रांनो आपण पाहिलंच आहे पोस्टरवर की राज ठाकरे आणि अभिजित बिचुकले दादा हे दोघं जण एकाच वेळी संसदेमध्ये आणि तेही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काय करतायत। अगदी आपण बघितलं की अभिजित बिचुकले दादा राज ठाकरेंच्या शेजारी बसलेले आहेत आणि राज ठाकरे साहेब हे काहीतरी बोलतरी उद्देशून सांगतायत। मित्रांनो, हे जे पोस्टर आपण बघितलं हे एक प्रकारचं संकल्प चित्र होतं, जे महाराष्ट्राची जी येऊ घातलेली विधानसभा निवडणूक आहे 2019 ची, तर त्यानंतर असं चित्र दिसू शकतं का हे आमचं एक संकल्पचित्र। आम्ही आमच्या समोर आपल्या आमच्या बिचुकले अभिजित बिचुकले साहेब आणि राज ठाकरे साहेब या सर्वांच्या फॅन्स म्हणतोय मी, कार्यकर्ते नाही म्हणत आहे किंवा इतर कोणीही नाही म्हणत आहे, या दोघांची जी कोणी फॅन फॉलोईंग आहे, तर हे दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत 2019 च्या दिसू शकतं का याचं संकल्पचित्र आहे। आणि आपणच यावर शिक्कामोर्तब करू शकता कमेंट्स करून की हे असं घडायला हवं की नको। मित्रांनो, प्रत्येकजण स्वप्न पाहतच असतो, काही ना काही स्वप्न असतातच त्याची। आमचं असं एक स्वप्न आहे की अभिजित बिचुकलेंना अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेत बसायला मिळावं, त्यांचं सीट आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणूनही बसायला मिळावं, हे आमचं एक स्वप्न आहे। हे पोस्टर नाही आहे नुसतं, हे एक स्वप्न आहे। आणि ते जर राज ठाकरेंबरोबर बसायला मिळालं तर काय दुधात साखर। मित्रांनो, राज ठाकरेंबरोबर अभिजित बिचुकले दादा जर संसदेत काही मुद्दे मांडायला बसत असतील तर याच्यासारखं स्वप्न सत्यात पूर्ण झाल्यासारखं होईल 2019 च्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर, जर आपण सर्वांनी अभिजित बिचुकले दादांना शक्ती दिली, आमदार बनवलं। आदित्य ठाकरे असो किंवा अजून कोणी असो, हे स्वप्न सत्यात उतरायला पाहिजे। या सर्वांनी विधानसभेत चव बघितलेली आहे सत्तेची, आता अभिजित बिचुकलेंना हा चान्स द्यायला हवा असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यामुळेच आम्ही मित्रांनो हे संकल्पचित्र मांडलं, ही कल्पना मांडली आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की राज ठाकरे साहेबांनी काल परवाच्याच भाषणामध्ये एक असा मुद्दा मांडला की आम्हाला सत्ता नाही, आम्हाला विरोधी पक्षात बसायला जागा द्या। मित्रांनो काय म्हणता, विरोधी पक्षात बसायला राज ठाकरे आणि डायरेक्ट विरोधी पक्षात बसायला म्हणताय, त्यांना एवढ्याच सीट द्या म्हणताय की विरोधी पक्ष म्हणून त्यांना एक सरकारला जाब विचारायचा चान्स मिळेल, संधी मिळेल आपल्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने। तर मित्रांनो काय हरकत आहे, राज ठाकरेंना मागच्या विधानसभेला 2014 च्या अगदी एका सीटवर समाधान मानावं लागलं होतं, महाराष्ट्राने त्यांच्यावर अतिशय अन्याय केला होता असं आमची भावना आहे। आणि अभिजित बिचुकलेंवर तर महाराष्ट्र अतिशय अन्याय करतच आला आहे, साताऱ्याची जनता अन्याय करत आली, वरळीची जनता पहिल्यांदा काय करते ते आता यावेळेस बघायचं आहे। तर मित्रांनो अभिजित बिचुकले आणि राज ठाकरे या दोघांनाही शक्ती द्यावी आणि विधानसभेमध्ये पाठवावं, आणि हे जे स्वप्न आहे जे आपल्याला पोस्टरच्या माध्यमातून दिसलं ते सफल करून दाखवावं, हे महाराष्ट्राच्या आणि आपल्या हातात आहे मित्रांनो, कारण आपण मतदान करणार आहोत 2019 च्या विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला। मित्रांनो मी हे स्वप्न आपल्या समोर ठेवतोय, हे स्वप्न जे आहे विधानसभेत बसण्याचं अभिजित बिचुकले दादा आणि राज ठाकरे साहेबांचं, कदाचित राज ठाकरे साहेब असे स्वतः निवडणूक लढवणार नाहीत आदित्य ठाकरेंसारखे, परंतु त्यांचा मनसेचा कोणी मोठा आमदार नेता नक्कीच बसेल, तो नेता बसला म्हणजेच राज ठाकरे बसल्यासारखे आहेत विधानसभेमध्ये, आणि ते
विरोधी पक्षात बसायचं म्हणताय, अभिजित बिचुकले दादा मंजूर आहेत त्या गोष्टीला. अभिजित बिचुकले दादांची एबीपी माझावर एक मुलाखत आली नुकतीच, की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जर राज ठाकरे विरोधी पक्षामध्ये बसेल तर असेल तर मी त्यांना साथ द्यायला तयार आहे. तर मित्रांनो, यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ मी असा त्यामुळे मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ यासाठीच बनवला की हे जे संकल्पचित्र आहे राज ठाकरे आणि अभिजित बिचुकले दादांचं, हे स्वप्न पूर्ण व्हावं, त्यांना विरोधी पक्षात किमान जागा मिळावी, आणि यासाठीच आपण त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊया. आणि ह्या पॉझिटिव्ह नोटवर हा व्हिडिओ मी आता संपवतो. लवकरच भेटूया आणि पुढच्या भविष्याचा वेध घेऊया महाराष्ट्र विधानसभेत 2019 चा. आणि तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. सपोर्ट अभिजित बिचुकले दादा.